फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधायुक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. इकडे कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावले असून त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सगळीकडे लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यातून रुग्णालय, दवाखाने यासारख्या जीवनावश्यक सेवांना वगळण्यात आले असले तरी शहरातील लहान मोठे खासगी दवाखाने चक्क बंद करण्यात आले असून डॉक्टरही गायब झाले आहे. मात्र आरोग्य सेवेची जाण ठेवून डॉक्टर बी गोंगे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांच्या रुग्णालयात रुग्णांची निशुल्क तपासणी सुरू केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे, पण दूध, भाजीपाला, औषधी आणि दवाखाने, रुग्णालय यासारख्या सेवा मात्र सुरू राहतील असे शासनाने जाहीर केले आहे. तरीही शहरामध्ये बहुतांश ठिकाणी असणारे दवाखाने बंद ठेवण्यात आले आहे. काही ठिकाणी तर चक्क दवाखान्याबाहेर कोरोनामुळे बंद अशी सूचना लिहिण्यात आल्याचं दिसत आहे. परिणामी सर्दी खोकल्यासारख्या किंवा इतर छोट्या छोट्या आजारांसाठी लोकांना शासकीय रुग्णालयात जावं लागतंय. तर आधी शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे तपासणीसाठी लोकांची मोठी गर्दी झालेली असताना ठिकाणी जाण्यासाठी नागरिक काहीसे घाबरत आहेत. मात्र मुकुंदवाडी परिसरातील आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉक्टर बी गोंगे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या रुग्णालयात निशुल्क रुग्णसेवा सुरू केली आहे. रुग्णालयाच्या बाहेर सोशल डिस्टन्सिंग राखत रुग्णांच्या हातावर सॅनिटायझरने हात स्वच्छ करूनच रुग्णालयात प्रवेश दिला जात आहे. रुग्णांची आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या खबरदारी आणि उपाययोजना डॉक्टर गोंगे पाटील यांनी घेतल्या असल्याचं दिसून आलंय. कोरोना या महामारीच्या काळात रुग्णसेवा निशुल्क सेवा सुरू केल्याने गरीब रुग्णांना याचा फायदा होत आहे. नमस्कार, मी डॉक्टर बी गोंगे पाटील. मी ज्या एरियात बिलॉंग करतो किंवा ज्या एरियात राहतो तो एरिया एक लो इकॉनॉमिकल एरिया म्हणून जाणला जातो. यामध्ये सकाळी दिवसभर काम करून लोक संध्याकाळी आपला उदरनिर्वाह करत असतात. पण गेल्या 15 दिवसापासून लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे खूप सारे पेशंट असे आमचे घरगुती किंवा सर्व त्यांना दवाखान्यात न येता ते अंगावरती हे दुखणं काढताय. सर्दी असो, खोकला असो, घशात तडतड असो, हातपाय दुखणं असो, पोटऱ्या दुखणं असो, पोट दुखणं असो किंवा गुडघ्याचे, सांध्यांचे कोणतेही आजार असले तरी लोक आज मेडिकलमधनं गोळ्या घेऊन घरी काढताय. परंतु आम्ही ह्या गोष्टीचा सारासार विचार करून असं ठरवलंय की 2 तारखेपासून पुढील 7 ते 8 दिवस आम्ही ह्या रुग्णांसाठी मोफत चिकित्सा करणार आहोत आणि यांना सर्वतोपरी मदत आम्ही करण्याचे आशीर्वाद हॉस्पिटलने ठरवलेलं आहे.